लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून जे 1500 रुपये दिले जात आहे त्यामुळे आता महिला ज्या काँग्रेसच्या रजिस्ट्रेशन आहे त्यांचे फोटो काढा, नाव लिहून घ्या असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केलं. आम्ही या योजनेविषयी वारंवार सांगतो आहोत की महाराष्ट्रातील महिलांवर, मुलींवर, बहिणींवर या भारतीय जनता पक्षाचं फार आदर आणि प्रेम आहे की त्यांना खरोखर कुटुंबाला मदत व्हावी. या उदात्त हेतूने ही योजना त्यांनी सुरू केलेली नाही. ही योजना फक्त 3 महिन्यासाठी आहे आणि फक्त निवडणुकांचं मतदान होईपर्यंत ही निवडणूक आहे, ही योजना आहे. आणि म्हणून या धमक्या दिल्या जात आहेत की फोटो काढा, काँग्रेसच्या कोणी किंवा शिवसेनेच्या रॅलीत कोणी दिसल्या महिला तर फोटो काढा, त्यानंतर इतर धमक्या, तुम्हाला महिलांना अनेक प्रकारे दबावाखाली आणलं जात आहे. हे फक्त 1500 रुपयांमध्ये मतं विकत घेण्याचा प्रकार. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जी पंचसूत्री आहे, राहुल गांधींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे, खरगे साहेब, शरद पवार साहेब यांनी जी प्रसिद्ध केली, त्यात आम्ही महिलांसाठी एक फुलप्रूफ अशी योजना, महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केली. 3000 रुपये महिन्याला आम्ही त्यांना देऊ आणि आम्ही कोणाचे फोटो वगैरे काढणार नाही, कोण कुठे गेलं म्हणून. ही समस्त महिला वर्गासाठी मत द्या नका देऊ याच्यासाठी या योजना नसतात. या महिलांचं भविष्य, महिलांच्या घरची चूल पेटावी यासाठी या योजना असतात. पुढे जाऊन असं म्हणतंय की आमच्या सरकारचा फायदा करून घ्यायचा आणि गुणगान. सरकार कोणाच्या बापाचं नाही, सरकार जनतेचं असतं. आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात, किती पक्ष बदललात हे बोलणारे यांनी आधी आपला पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. कोणीही सरकार हे जनतेचं असतं, कोणत्या पक्षाचं नसतं. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय, नरेंद्र मोदींच्या घरातून किंवा अमित शहाच्या घरातून किंवा फडणवीसांच्या घरातून हे पैसे येत नाहीत, एकनाथ शिंदेच्या, अजित पवारच्या घरातून हे पैसे येत नाहीत की शेती विकली आणि लाडकी बहीण योजनेत पैसे टाकले आणि पैसे दिले, असं नाही आहे. आमच्या करातले पैसे, जनतेच्या करातून निर्माण झालेले पैसे आमच्या, आणि हे पैसे तुम्ही आम्हालाच देताय, आमचे पैसे आम्हालाच देताय. तुम्ही दादागिरी कोणाला करताय, कोणासाठी करताय? 1500 रुपये ही का फार मोठी रक्कम नाहीये. 1400 रुपयाला गॅस सिलेंडर मिळतोय आणि 1500 रुपये तुम्ही देताय. म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना 3000 रुपयाची करतोय. आणि निवडणूक काळामध्ये अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. महिला दुर्लक्ष करताय, महिलांना माहिती आहे हा 3 महिन्याचा खेळ आहे, नंतर त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार.